नमस्कार, मी प्राजक्ता जोगळेकर श्रावणे निवेदनाचं काम करते, पुण्यात राहते. ह्या निवेदनाच्या क्षेत्रातूनच माझी ओळख झाली श्री नंदकिशोर कदम यांच्याशी, आणि ती ओळख म्हणजे माझ्यासाठी एक अमूल्य ठेवा ठरलेली आहे. नंदकिशोर सरांनी अनेक कार्यक्रमात मला निवेदनाची संधी दिली. अलका नंदकिशोर यांच्या मनोमय निर्मित ह्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी निवेदन केलं असं नाही म्हणणार, तर मला त्या कार्यक्रमांमधून खूप काही शिकायला मिळालं आणि एक अत्यानंदाचा ठेवा गवसला. अलकाताई आणि नंदकिशोर सर ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रेमळ छत्रछायेखाली आम्ही सगळे कलावंत, मला असं वाटतं की अनुभव समृद्ध बनत जात होतो. आम्हाला असं वाटायचं की फक्त निवेदन आपण करतो आहे, तर ते आपण कसं करतो आहे हे आपल्याला स्वतःला नाही कळत. ते नंदकिशोर सरांनी प्रत्येक वेळी सांगितलं, निवेदक हा एक चांगला गायक पण असला पाहिजे, त्याला गाण्याची जाण असली पाहिजे, म्हणून तू गाणं पण शिक आणि तू गा, कारण गाणं गायल्याने तुला त्यातला आनंद कळेल आणि मग निवेदनात तो तुला उलगडता येईल, असं ते म्हणायचे. त्यांच्याबरोबर मी खूप गाणी पण गायली आणि गाणी गाताना एक खूप आनंद मिळाला. कायम सगळ्यांना आनंदानी आणि प्रेमाने सांभाळणारा असा हा दिग्गज कलावंत. त्यांच्याबद्दल सांगताना मी नेहमी म्हणायचे, वो आर्किटेक्ट है, वो लोगों के दिलों में घर बनाते हैं और दिलों तक जाने के रास्ते भी, और ये सब वो संगीत के सहारे करते हैं. आर्किटेक्ट असल्यानंतर मनुष्य घर आणि रस्ते बनवतो, पण खरंच त्यांनी आर्किटेक्चरच्या जगामध्ये जे चांगले चांगले प्रोजेक्ट्स केले, त्यासोबतच खरंच त्यांनी लोकांच्या मनापर्यंत जाण्याचे रस्ते बनवलेले आहेत. आणि आज नंदूबाबा कुठेही गेलेले नाही आहेत, ते सगळ्यांच्या मनात आहेत.